नमस्कार, आज आपण बनवणार आहोत मशरूमची बिर्याणी, सहज आणि सोपी। चला तर आपणच रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपल्याला मशरूम स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, त्यानंतर आपण त्याची ही वरची साल आहे ती काढून घ्यायची आहे। ती काढून झाल्यानंतर आपण त्याला कट करून आतला जो काळा भाग दिसतोय तो अशा रीतीने कट करून घ्यायचा आहे। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही नाही काढला तरीही चालू शकतंय। त्याच्यानंतर आपण मशरूमचे मोठे मोठे तुकडे करत आहोत, देठ देखील असे साफ करून साईडने कट करून त्याचे देखील आपण मोठेच तुकडे ठेवायचे आहेत, कारण मशरूम हे शिजल्यानंतर आळतात, त्यामुळे मग आपण त्याचे मोठे तुकडे ठेवत आहोत। अशा रीतीने आपण मशरूम साफ करून झालेत। आता आपण मिक्सरमध्ये लसणाच्या पाकळ्या घेऊन थोडेसे आल्याचे तुकडे घेऊन त्यामध्ये आपण आता थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे आणि याची आपण मिक्सरला व्यवस्थित बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। आता आपण एका पातेल्यामध्ये 1.5 कप बिर्याणीसाठी आपण तांदूळ घेत आहोत, हा बासमती राईस आहे। आता हे स्वच्छ आपण तांदूळ धुवून घ्यायचे आहेत। त्यानंतर 2-3 वेळा धुवून झाल्यानंतर आपण त्यामध्ये आता खडे मसाले घालणार आहोत, तेजपत्ता आणि आपल्याकडे जे काही खडे मसाले असेल ते आपण त्यामध्ये घालून त्यामध्ये आपण मीठ आणि थोडेसे तूप घालून आपण हे गॅसवर ठेवणार आहोत। आता आपण इथे 2 मोठे कांदे घेतलेले आहेत, त्यातला 1 कांद्याचा आपण बरिस्तासाठी उभा चिरून घेणार आहोत आणि 1 कांदा आहे तो आपण फोडणीसाठी वापरणार आहोत। हे बघा, आता एक बाजूला आपला भात देखील होत आहे आणि एक बाजूला आपली भाजीची तयारी देखील होत आहे। अशा रीतीने दोन्ही कामं आपली एकदाच होऊन जात आहेत। आता आपण त्यानंतर टोमॅटो देखील चिरायचे आहे। टोमॅटोचे 5-6 भाग कापून त्यानंतर टोमॅटोच्या आतल्या बिया देखील काढायच्या आहेत। 5-6 जो भाग असतो त्याच्यामध्ये पित्त असतं, त्यामुळे तो कट करणं अगदी महत्त्वाचं आहे। अशा रीतीने आपलं कांदा आणि टोमॅटो चिरून देखील झालेला आहे आणि एक बाजूला आपला भात देखील झालेला आहे। आता आपण हा भात आहे तो दुसऱ्या गॅसवर ट्रान्सफर करून मंद आचेवर 2 मिनटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे। आता आपण कांदा आणि टोमॅटो फ्राय करण्यासाठी कुकरमध्ये तेल घेत आहोत। तेल व्यवस्थित तापल्यानंतर त्यामध्ये आपण बरिस्त्यासाठी कांदा टाकणार आहोत। कांदा आपल्याला हा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे, अगदी काळसर करायचं नाही आहे, कारण आपण तेलातून कांदा काढल्यानंतरही तो गरम राहतो आणि त्याचा कलर हळूहळू चेंज होत जातो। हे बघ, असा कलर आल्यानंतर आपण हा कांदा काढून घ्यायचा आहे। आता आपण ह्याच तेलामध्ये फोडणीत कांदा घालायचा आहे। हे बघा, अशा रीतीने हा कांदा आपण घातल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ टाकल्यामुळे कांदा लवकर शिजला जातो। व्यवस्थित परतवून त्यामध्ये आता आपण आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट घालून घ्यायची आहे। ती देखील आपण पेस्ट व्यवस्थित परतवून घ्यायची आहे। तिचा कच्चा वास आहे तो गेल्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो ॲड करणार आहे। टोमॅटो देखील ॲड केल्यानंतर आपण आता टोमॅटो देखील व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे, अगदी मऊ झाला पाहिजे। त्यासाठी आपण कुकरवर 2 मिनटं झाकण ठेवणार आहोत आणि टोमॅटो आपलं शिजवून घेणार आहोत। आता आपण झाकण खोलून बघूया। आता आपला टोमॅटो व्यवस्थित शिजला आहे, अजून थोडा कच्चट वाटतोय, त्यासाठी आपण पाणी घालून थोडा 2 मिनटं परत झाकण ठेवून टोमॅटो व्यवस्थित शिजवून घेणार आहोत, जेणेकरून आपली ग्रेव्ही आहे ती टोमॅटो शिजल्यामुळेच होणार आहे। तर आपला टोमॅटो शिजला आहे, त्यामध्ये मसाले टाकूया। धना पावडर, हळद, लाल तिखट आणि बिर्याणी मसाला, तर हे मसाले घालून आपण फोडणी व्यवस्थित परतवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोडं पाणी घालून ही फोडणी आपण शिजवून घ्यायची आहे, जेणेकरून आपली ग्रेव्ही तयार होईल। पाणी घालून आता आपण हे मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्यावर 2 मिनटं झाकण ठेवायचे आहे। आता आपण 2 मिनटानंतर उघडून बघूया। आता आपल्याला ग्रेव्हीला बघा तेल सुटलेलं आहे। आता आपण यामध्ये मशरूम टाकणार आहोत। मशरूम टाकून झाल्यानंतर ते आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये कसुरी मेथी आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहोत। कोथिंबीर थोडी आत्ता ॲड करणार, थोडी शेवटला ॲड करणार, कारण आपण आलं लसूण पेस्टमध्ये कोथिंबीरचा वापर केलेला आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण ह्याला आता 2 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे। ह्यात पाणी ओतायची गरज नाही, मशरूमला स्वतःहून पाणी सुटते। हे बघा, आता मशरूमला पाणी सुटलेलं आहे। हे बघा, आता आपण त्यामध्ये दही घालणार आहोत।
दही घालून देखील व्यवस्थित मिक्स करून 2 मिनिटं वाफ घ्यायची आहे। बघा आता मशरूमला किती पाणी सुटलेलं आहे। आता आपण त्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून। आता आपण त्यामध्ये आपला भात घालणार आहोत। आपला भात हा 80% शिजलेला आहे। आता खाली जो पाणी आहे तो आळणार आहे मशरूम शिजताना। आता आपली वर भाताची लेयर लावून झालेली आहे। आता आपण त्यावर बरिस्ता पसरवून घेणार आहे आणि कोथिंबीर टाकणार आहे। कोथिंबीर देखील टाकून झाले। आता आपण चमच्याच्या साहाय्याने आपण असे भातामध्ये होल पाडून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण तूप सोडायचे आहे। अशा रीतीने तूप सोडून झाल्यानंतर आता माझ्याकडे जो कलर होता तो मी पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि तो देखील आपण कलरसाठी यामध्ये टाकलेला आहे। आता यावर आपण झाकण ठेवून कुकरला शिट्टी लावून घ्यायची आहे आणि 7 ते 8 मिनिटं वाफ घेतल्यानंतर आपली बिर्याणी तयार आहे। हे बघा किती मस्त आपली बिर्याणी शिजली देखील आहे। अशा रीतीने बिर्याणी तयार।